सांगली मध्ये कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सांगलीकरांची झोप उडाली। सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ही 48 फुटांवर पोहोचली आहे। नदीकाठच्या मारुती चौक परिसरामध्ये रात्री पाणीच पाणी शिरले। कृष्णेची पाणी पातळी 50 फुटावर स्थिर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे, मात्र सध्याच्या परिस्थितीत कृष्णेची पातळी 48 फुटांवर गेली आहे, त्यामुळे सांगलीकरांसाठी धोका निर्माण झालाय। मारुती चौक टिळक चौक परिसर पाण्याखाली गेला आहे। गाव भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत। पावसाने उघडीप दिल्याने आज थोडासा दिलासा मिळाला आहे।